प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नाशिकमधलं तोफखाना संग्रहालय नागरिकांसाठी मर्यादित स्वरूपात खुलं करण्यात आलं साऊंड लाईट शोचं आयोजनही यावेळी करण्यात आलं सध्या देशाच्या विविध भागातील शैक्षणिक संस्था या प्रदर्शनांना भेट देऊन भारतीय लष्करात वापरण्यात येत असलेल्या तोफा दारुगोळा आणि अन्य सामग्रीची माहिती घेत आहेत नाशिकमधल्या लष्कराच्या तोफखाना प्रशिक्षण केंद्रात भारतातील सर्वात मोठ्या सम्राट बाबर यांच्या काळापासून ऐतिहासिक काळात वापरल्या जाणाऱ्या युद्ध साहित्य यापासून ते आत्ताच्या आधुनिक युद्धतंत्रातील तोफखाना दलाची कामगिरी वेळोवेळी बर्फाळ प्रदेशापासून डोंगर वाळवंट प्रदेशापर्यंत विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये तोफांचा प्रत्यक्ष वापर काळानुरूप झालेले बदल प्रत्यक्ष लढाई दाखवणारी देखावे या संग्रहालयामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत तरुणांनी संरक्षण दलामध्ये वापरत विविध साधनसामग्रीचा अभ्यास करून त्यात स्टार्टअपद्वारे नवीन सुधारणा घडवून देशाला शस्त्रसामग्रीच्या बाबतीत स्वावलंबी करावं या उद्देशानं या संग्रहालयाच्या सफरी आयोजित करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे या संग्रहालयापासून प्रेरणा घेत युवकाने भारतीय लष्करासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावं असंही यावेळी तोफखाना केंद्राचे प्रमुख ब्रिगेडियर ए रागेश यांनी सांगितलं